हाय एवरीवन, कशा आहात आपण सर्व? आय होप तुम्ही चांगले असणार. तर मी गौरव नारनवरे स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा आपल्या या यूट्यूब चॅनलवर सक्सेस एज्युटेकमध्ये. चला तर मग स्टार्ट करूया. सो स्टुडंट्स, आज आपलं नवीन लेक्चर चालू होणार आहे, बरोबर? एक्सपान्शन फॉर्मुले. चला तर मग स्टार्ट करूया. सो त्याआधी आपल्याला आपण माहीत आहे, आपण काही जे एक्सपान्शनचे फॉर्म्युले आहे लास्ट स्टँडर्ड म्हणजे सेवन स्टँडर्डमध्ये असताना आपण शिकलेलो होतो, बरोबर? नाही का? जसं की हा बघितला आपण, ओके, ए प्लस बीचा होल स्क्वेअर आपण बघितला काय असतो, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर बघितलं ए मायनस बीचा होल स्क्वेअर काय असतो, ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर आपण बघितलं ए प्लस बी इंटू ए मायनस बी, त्याचा काय येतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर? तर अशा प्रकारचे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. सो यामध्ये काही नवीन नाही आहे, ओके. सो त्यानंतर तुम्ही बघू शकता की यामध्ये तुम्हाला काही जे आहे या फॉर्म्युलेचा यूज करून तुम्हाला जे आहे हे जे पाच प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे, ओके. सो आय होप तुम्ही हे सॉल्व करणार आणि हे तुमच्यासाठी काय राहणार, होमवर्क राहणार, कारण हे आपण लास्ट स्टँडर्डमध्ये शिकलेलं आहोत, ओके. सो म्हणून तुम्हाला याची काही गरज नाही पडणार शिकवण्याची वगैरे, ओके. सो तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे, हा तुमचा होमवर्क झाला आहे. चला तर मग स्टार्ट करूया. सो यामध्ये काय म्हटलं आहे, हे एकदम सोपं आहे आणि ही माहिती एक ट्रिक म्हणू शकता तुम्ही, म्हणजे तुम्हाला कोणत्याही फॉर्म्युला रटायचं नाही आहे, ओके. सो तुम्ही काय कसं लक्षात ठेवू शकता, आपल्याला एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी काढायचं, ओके. तर तुम्ही बघू शकता एक लाईन घेतली आपण, ओके, ही एक लाईन घेतली एक्स, थोडा याची लेंथ थोडी मोठी करतो मी, ओके, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता की हा एक्स प्लस एचे झालं, बरोबर? इथपर्यंत एक्स आहे, इथपर्यंत काय आहे, एक्स आहे आणि इथून ए येते, ओके. आणि याची ॲडिशन केल्यावर आपल्याला काय मिळते, एक्स प्लस ए मिळते, बरोबर? तर हे काय झालं, एक्स प्लस ए. त्याचप्रमाणे एक्स प्लस बी, बरोबर? तर आपल्याला काय करायचं, याचं एक्सपान्शन करायचं, यांचं मल्टिप्लिकेशन आहे ना, ओके. सो हा झाला एक, तर हे अशा प्रकारचं येणार आपलं, है ना? तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला असं येणार. सो हे तुम्ही बघू शकता हे काय झालं, एक्स प्लस ए, एक्स प्लस ए आणि हे एक्स प्लस बी, ओके. सो यामध्ये तुम्ही बघू शकता मधात जर असं आपण बॉक्स काढले, ओके, तर या बॉक्सचा काय राहतो, या बॉक्सचा जो एरिया तो काय येणार, एक्स स्क्वेअर येणार, बरोबर? लेंथ इंटू ब्रेथ, बरोबर? त्यानंतर या बॉक्सचं काय येणार, एक्स इंटू बी. कसं आलं तुम्ही बघू शकता या बॉक्सचं, ओके, या बॉक्सला मी वेगळं काढून दाखवतो, ओके. हा बॉक्स आहे, ओके, हा बी आहे, इथे एक्स राहणार, ओके, ही साईड एक्स आणि ही बी. याच्या येणार एरिया काय येणार, लेंथ काय आहे, ओके, हा आहे, ब्रेथ काय आहे, बी, एक्स इंटू बी. त्याचप्रमाणे जो हा बॉक्स आहे, ओके, याचा आपण एरिया काढला तर आपल्याला ए एक्स येतो, ओके. हे जर सॉल्व केलं आपण नंतर, त्यानंतर याचा येतो हा बॉक्स, या बॉक्समध्ये काय असणार, हा ए असणार, ओके, काय असणार, ए असणार, बरोबर? या तसे काढून दाखवण्याची काही गरज नाही म्हणा, तसे यामध्ये दिलेच आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता हा बॉक्स दिला आहे आपल्याला, हा एक्सचा बॉक्स, ओके, है ना? आणि हा मोठावाला बॉक्स, हा वाला बॉक्स आहे, हा वाला, ओके. तर यामध्ये तुम्ही बघू शकता ए दिला आहे इथे, याचा एक्स दिला आहे, याचा एरिया काय येणार मग, ए इंटू एक्स, बरोबर? त्याचप्रमाणे याचं येणार. सो अगदी इझी आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे पूर्ण चार पार्ट्स आपण इथे काढून दाखवलेलं आहे, ओके. सो हे काय झालं आहे, एक्स स्क्वेअर येणार, है ना, प्लस, ओके, इथे प्लस दिलेलं आहे, प्लस काय येणार, हे ए इंटू एक्स, बरोबर? प्लस, नाही का? त्यानंतर हे काय दिलं आहे, बी इंटू एक्स, याचं काय येणार, बी इंटू एक्स एरिया येणार, बरोबर? प्लसमध्ये हे काय येणार, ए इंटू बी, ओके. सो याला आपण काय करायचं, ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये पण एक्स आहे आणि याच्यामध्ये पण एक्स आहे, तर एक्स आपण काय करणार, कॉमन काढणार, तर काय येणार, एक्स स्क्वेअर, एक्स कॉमन काढला म्हणजे काय येणार, ए प्लस बी, ओके, एक्स कॉमन काढला आपण, प्लस ए बी, ओके. सो अशा प्रकारे त्याचं काय झालं, एक्सपान्शन झालं. आय होप गाईज तुम्हाला हे कळलं असणार.
सो यामध्ये तुम्ही बघू शकता काय दिलं आहे, एक्स प्लस ए एक्स प्लस बी ओके, याचं मल्टिप्लिकेशन केलं आपल्याला असं मिळते. यामधला आपण जो एक्स आहे तो कॉमन काढला है ना, एक्स दोन्ही याच्यात आहे ना, तर एक्स बाहेर काढला तर काय येणार, ए प्लस बी एक्स. सो आपला काय मिळाला याचं एक्सपान्शन, एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. ओके, सो त्यानंतर काही एक्सपान्शन ऑफ तरी आपण बघूया, एकदा आपण स्वतः ट्राय करायचं नाही का, एक्स प्लस एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी बघायचं. एक्स प्लस ए अँड एक्स प्लस बी आर बायनोमियल्स विथ वन टर्म इन कॉमन, लेट अस मल्टिप्लाय देम. ओके, सो काय म्हटलं आहे, बायनोमियल्स म्हणजे काय असतात, की बायनोमियल्स म्हणजे काय असतात, अ एक्सप्रेशन इन मॅथमॅटिक्स दॅट हॅज ओके दॅट हॅज टू इक्वल ग्रुप्स, ओके टू इक्वल सॉरी दॅट हॅज ग्रुप्स इन द फॉर्म ऑफ लेटर्स और नंबर्स, ओके विच इज जॉईन बाय द प्लस और मायनस साईन. ओके, म्हणजे अशी नंबर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला लेटर्स आणि नंबर्स दिसणार आणि त्याला आपण प्लस आणि मायनस साईनने काय करतो, जॉईन करतो. ओके, सो यामध्ये तुम्ही बघू शकता की एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी दिलं आहे. ओके, सो याला मल्टिप्लाय के कसं केलं आहे मी ते करून दाखवतो तुम्हाला. हा एक्स प्लस ए घेतला आहे आणि हा एक्स प्लस बी घेतला आहे. ओके, सो पहिले काय करणार आपण, याला बरोबर लिहितो एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी. ओके, सो यामध्ये काय केलं, पहिले ह्या एक्सला यानं मल्टिप्लाय केला आहे, बरोबर तुम्ही बघू शकता या एक्सला एक्सनं या ब्रॅकेटला पहिलं मल्टिप्लाय करायचं. ओके, केला आहे. त्यानंतर हे केल्यानंतर जो ए आहे प्लस येणार, मधातलं साईन काय यायचं, प्लस आहे, तर म्हणून मग या प्लसनं मग या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, केलं मग झालं हे. ओके, सो मग याला मग आपण सॉल्व करायचं आहे, काय येणार काय आलं, मग एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस ए एक्स प्लस ए बी. ओके, सो यामधून आपण काय केलं, एक्स कॉमन काढला तर काय आलं आपलं, एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी. ओके, बरोबर. सो अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. तर यामध्ये काही नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, सपोज कोणी दिलं असला ओके असंच एक्स प्लस ए एक्स प्लस बी किंवा दुसरं काही दिलं असेल, तर पहिले काय करायचं, हा जो पहिला टर्म आहे पहिला त्याला पहिले या ब्रॅकेटनं पुऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर हा जो दुसरा आहे यानं पुऱ्या या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा. ओके, आणि जिथे आणि मधात जे साईन असेल ते मधात द्यायचं. ओके, आय होप गाईज तुम्हाला हे कळलं असणार. त्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये काही आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे एक्सपान म्हणून. ओके, सो यामध्ये तुम्ही बघू शकता एक्झाम्पल वन दिलं आहे, टोटल पाच एक्झाम्पल दिलं आहे. ओके, सो यामध्ये बघा काय म्हटलं आहे, एक्स प्लस टू इंटू एक्स प्लस थ्री, काय करायचं, एक्स प्लस टू आहे ना, तर पहिले ह्या एक्सला ह्या एक्ससोबत या ब्रॅकेटसोबत मल्टिप्लाय करायचं, काय येणार. ओके, मग नंतर काय करायचं, प्लस आहे मधात प्लसचं साईन आहे, बरोबर मधात काय आहे, प्लसचं साईन आहे, तर मग टूनं मग या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. ओके, मी एकदा करून दाखवतो तुम्हाला. ओके, मग नंतर बाकीचे जे उरलेले एक्झाम्पल्स आहे ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करावा. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. सो काय दिलं आपल्याला, एक्स प्लस टू आणि एक्स प्लस थ्री, बरोबर थोडी लेंथ त्याची कमी करतो. सो पहिले काय करायचं तुम्हाला, हा ए आहे एक्सने तुम्हाला यानं मल्टिप्लाय करायचं या ब्रॅकेटला, कसं येणार मग, एक्स इंटू एक्स प्लस थ्री, मग नंतर मधात कोणतं साईन आहे, प्लस आहे, बरोबर, तर मग मधात प्लस साईन येणार, मग नंतर काय करायचं, या टूनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, टू इंटू एक्स प्लस थ्री, बरोबर, मग याला मल्टिप्लाय करा तुम्ही या ब्रॅकेटला आणि या ब्रॅकेटला. ओके, सो काय येणार हे, एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स. ओके, मग इथे काय येणार, प्लस हा मधातला साईन तसंच तसंच येणार, मग काय येणार हे, टू एक्स प्लस सिक्स, बरोबर, मग हे थ्री एक्स प्लस टू एक्स काय करायचं, तुम्हाला ॲड करायचं, काय येणार मग, एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सिक्स. ओके, सो अशा प्रकारे तुमचा ॲन्सर येणार आहे. आय होप गाईज तुम्हाला हे समजलं असणार. सो बाकीचे जे उरलेले एक्झाम्पल आहे ते तुम्हाला काय करायचे, सॉल्व करायचे आहे. ओके, तसे इथे तुम्हाला सॉल्व केलेलं करून दिलेलंच आहे. ओके, तर तुम्हाला फक्त ट्राय करायचं आहे. ओके, जर काही प्रॉब्लेम वगैरे असणार तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता. आणि यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 बघणार आहोत. ओके, त्यामधला आपण एक्सपांड जे आहे हा क्वेश्चन आपण बघणार आहोत, टोटल 9 क्वेश्चन आहे. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच, आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.